याशिवाय वांद्रे पूर्व पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण की नारायण राणे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे आणि त्याचबरोबर MIM कडून खान रहबर राजा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर नारायण राणे आज अर्ज दाखल करतील. दरम्यान शिवसेनेकडून प्रकाश सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या पक्षांनी तिथं उमेदवारी न देता तृप्ती सावंत यांना बिनविरोध निवडून द्यावं असं आवाहन शिवसेना नेता रामदास कदम यांनी केलं आहे. वांद्रे पूर्व शिवसेनेचे पक्ष येथील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी या विधानसभा क्षेत्रातना कैलासवासी बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती बाळा सावंत यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. तासगावमध्ये आबा गेल्यानंतर एक भावनात्मक विषय म्हणून या भावनात्मक दृष्टीने जवळजवळ सगळ्याच पक्षांनी त्यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्यावी अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देखील त्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे आणि म्हणून बांद्रा येथे कैलासवासी बाळा सावंत यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी पक्षप्रमुखांनी उद्धवजींनी जाहीर केलेली आहे आणि आमचे बाकीचे सगळ्या पक्षांना विनंती आहे, जो निर्णय आपण तासगावमध्ये घेतलात भावनात्मक दृष्टीने आपण तिथं देखील पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा बांद्र्याला कैलासवासी बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा, सगळ्या पक्षांनी पाठिंबा द्यावा, त्यांच्या विरोधात उमेदवार शक्यतो कोणी उभा करू नये अशा पद्धतीची विनंती मी आपल्या मार्फत सगळ्या पक्षांदेखील करतो आहे. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे, कारण की MIM कडून राजा रहबर खान हे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत आणि राजा रहबर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसतर्फे नारायण राणे आणि शिवसेनेचे फॉर्म्स वगैरे रेडी झालेला आहे, सोमवारी मी जाऊन सबमिशन करणार, सगळं मी लढणार आहे. कोणी लोकांनी काय अफवा फैलवली होती का MIM नाही लढणार, मी तुमच्या माध्यमातून सांगतो लोकांना की मी लढणार आहे आणि जोरात लढणार आणि सीट काढून जिंकून आणणार येणार मी. आणि याविषयीच्या अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत अमेय पाठक. अमेय, काय सांगशील की ज्या प्रकारे आता तिरंगी तीन उमेदवार आपल्याला दिसतात समोर, MIM कडून राजा खान रहबर राजा आणि त्यानंतर काँग्रेसकडून नारायण राणे आणि शिवसेनेकडून तृप्ती सावंत, तर हा जो पांढरे पूर्व वांद्रे विभाग आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातोय, काय सांगाल की काय शक्यता आहे या तिघांमध्ये? नक्कीच नितीन, वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कुठेतरी बाळा सावंत यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवरती पुन्हा एकदा शिवसेनेला हा किल्ला काबीज करता येईल अशी शक्यता असतानाच दुसरीकडे नारायण राणे यांनीही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली आणि त्यानंतर या निवडणुकीचं रंगच पूर्ण बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. कुठेतरी शिवसेनेसमोर नारायण राणे हे जरी आव्हान असले तरी नारायण राणे किंवा काँग्रेस समोर सगळ्यात मोठं आव्हान हे AIMIM असू शकतं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम पट्टा जो आहे या परिसरामध्ये मोडतो, मुस्लिम मतदार या परिसरामध्ये मोडतात, त्यांचा कल सध्या MIM कडे आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे जर काँग्रेसमधून नारायण राणे या मतदारसंघातून उभे राहिले तर मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या मतांना फटका इथे बसू शकतो. तर दुसरीकडे जर बघितलं तर शिवसेनेसाठी आता हा किल्ला काबीज करणं सोपी गोष्ट राहिलेली नाहीये, कारण शिवसेनेमधूनही अनेक इच्छुक या उमेदवारीसाठी होते, मात्र आता तृप्ती सावंत यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता नेमकं काय चित्र निवडणुकीमध्ये उभं राहतं, नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज घेतात का आणि त्यानंतर ते दाखल करतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसमोर AIMIM असो किंवा इतर पक्षांचं जे असो ते आव्हान कसं पेललं जातं हेही बघणं महत्वाचं ठरेल नितीन. पण मी काय वाटते की ज्या प्रकारे शिवसेनेचा तिकडे जास्त दरार आहे आणि त्यानंतर सहानुभूती पण लोकांच्या मनांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर,
तर काय वाटतं की सहानुभूती जिंकेल की आपलं कर्तृत्व जिंकेल त्या ठिकाणी वांद्रे पूर्वमध्ये? नक्कीच नितीन, एकूणच जर आपण बघितलं तर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ जर बघितला तर या मतदारसंघामध्ये 25 ते 30% मुस्लिम मतदार आहेत, तर उर्वरित मतदारांमध्ये मराठी टक्का जो आहे हा 40% आहे. मात्र कुठेतरी शिवसेनेमध्ये जे बघितलं तर अनेक इच्छुक होते, शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी उफाळून येऊ नये किंवा अशा वेळी जे काही नाराज एखादा गट होऊ नये अशी सगळ्यात जास्त भीती सध्या शिवसेनेमध्ये आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी नक्कीच आपली नाराजी, हा जो सामना आहे तो बघायला मिळणार आहे आज. कोण जिंकतं, काँग्रेस, शिवसेना किंवा एमआयएम, यापैकी हे काही काळानं सिद्ध होईलच.